नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये फ्यूचर परफेक्ट टेन्स। अतिशय महत्वपूर्ण आपल्याला हा फ्यूचर परफेक्ट टेन्स। तर तुम्हाला माहितच आहे मॅक्सिमम याचे फॉर्म्युले, तुम्हाला माहितच आहे याच्यामध्ये फॉर्म्युला देतो आहे मी, जो आहे यस प्लस विल हॅव। त्याच्यामध्ये शॉल हॅव सुद्धा चालते, मॉडर्न इंग्लिश मध्ये शॉल हॅवचा उपयोग मॉडर्न रायटर करत नाही, तर मग विल हॅव बेस्ट राहील। विल हॅवचा उपयोग करणं रेग्युलर मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत, आणि कोणताही परफेक्ट टेन्स म्हटलं की व्ही थ्री या पद्धतीने यस प्लस विल हॅव ऑब्लिक शॉल हॅव प्लस व्ही थ्री प्लस हो या पद्धतीने। तर मग कर्त्याने क्रिया केली असेल, मग आपण ओळख जी आहे कर्त्याने क्रिया केली असेल असं आपण म्हणू शकतो। तर याच्यामध्ये पुन्हा सांगताय तुम्हाला की सगळ्या कर्त्यासोबत तुम्हाला विल हॅव घेता येईल, आणि आय आणि वी सोबत विल हॅवही घेता येईल आणि शॉल हॅवही घेता येईल या पद्धतीने। तरी मी तुम्हाला लिहून देतो आहे इथं आय वी याच्यासोबत विल हॅव आणि शॉल हॅव सुद्धा चालते लक्षात। त्याच्यानंतर मग याच्यामध्ये यू ते ही शी इट सगळे करते, सिंग्युलर नंबर सब्जेक्ट प्लुरल नंबर सब्जेक्ट सुद्धा घ्या लक्षात। तर ह्या सगळ्या कर्त्यासोबत तुम्हाला घेता येईल विल हॅव या पद्धतीने। विल हॅव तर निगेटिव्ह तुम्हाला माहित आहे, वोंट हॅव वोंट हॅवी लक्षात। आणि इकडे शॉल हॅवचं शॅन्ट हॅव किंवा वोंट हॅव, इकडे विल हॅवचं वोंट हॅव या पद्धतीने। तर मग तुम्हाला आता एक्झाम्पल मध्ये थोडेसे वेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल घ्यायचे आहे। तर आय शॉल हॅव, आय शॉल हॅव टॉट यू, मी तुम्हाला शिकवलं असेल या पद्धतीने। बघा आय शॉल हॅव टॉट यू, तर याला जेव्हा आपण प्रश्न तयार करत होता हा आय नाही का या दोन्हीच्या मदत जाईल, म्हणजे शॉल आय हॅव टॉट यू या पद्धतीने हा झाला क्वेश्चन। तिसरं हेच वाक्य जशान तसं लिहायचं, थोडस वेगळ्या पद्धतीने चारच्या क्रायटेरियाने आपण शिकत आहोत, आय शॅन्ट हॅव टॉट यू। आणि चौथं पुन्हा या शॅन्ट, बघा आय शॉल हॅव जशान तसं लिहिलं आपण, पण शॉलला निगेटिव्ह केलं शॅन्ट हॅव, मग शॅन्ट आय शॅन्ट हॅव असं केलं, मग त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल हा आय याच्यात टाकायचा शॅन्ट आणि हॅवच्या मधात, मग शॅन्ट आय हॅव टॉट यू क्वेश्चन मार्क या पद्धतीने। म्हणजे आय शॉल हॅव शॉल, आय हॅव आय शॅन्ट हॅव शॅन्ट आय हॅव या पद्धतीने। म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने एका याचे चार तुम्हाला सेंटेन्सेस तयार करतात। पुन्हा सांगतो आहे आय शॉल हॅव शॉल, आय हॅव आय शॅन्ट हॅव शॅन्ट आय हॅव या पद्धतीने। तर मग तुम्हाला सहजपणे हे लक्षात यायला पाहिजे हा क्रायटेरिया, आय शॉल हॅव शॉल, आय हॅव आय शॅन्ट हॅव, याला आपण निगेटिव्ह शॅन्ट हॅव करू शकतो या पद्धतीने। तर मग आय शॉल हॅव शॉल, आय हॅव आय शॅन्ट हॅव शॅन्ट आय हॅव, वी शॉल हॅव शॉल वी हॅव, वी शॅन्ट हॅव शॅन्ट वी हॅव, यू विल हॅव, बघा इथे बघा यू विल हॅव विल, यू हॅव यू वोंट हॅव वोंट यू हॅव, दे विल हॅव विल दे हॅव, दे वोंट हॅव वोंट दे हॅव, he will have will he have he won't have won't he have she will she have she won't she have it will have it have won't it have ram will ram have ram won't ram have plural number subject people will people have people won't people have। अगदी त्याच प्रमाणे याच्यामध्ये आय शॉल हॅव असं घेतलंय बघा, आय शॉल हॅव, मग दुसरं काय केलं हा आय याच्या मध्यात टाकून शॉल आय हॅव तयार केलं। हे वाक्य तिसऱ्या याच्यात जशान तसं आय शॅन्ट हॅव असं केलं, आणि चौथ्याच्या त्या शॅन्ट आणि हॅवच्या मध्यात आपण आय ट्रान्सफर केलं अशा पद्धतीने। म्हणजे हे झालं ऍसरेटिव्ह वाक्य, हे झालं वर्बल, हे ऍसरेटिव्हच आहे पण निगेटिव्ह आहे, आणि हे वर्बल आहे पण निगेटिव्ह वर्बल आहे या पद्धतीने। आणि पुन्हा मग या दोन्ही वर्बलच्या आधी जी हेल्पिंग वर्ब सुरू झालेली आहे, या दोन्ही वर्बलच्या आधी जर तुम्ही डब्ल्यू एच शब्द टाकला म्हणजे व्हाय शॉल आय हॅव टॉट यू, तर तुमचं डब्ल्यू एच क्वेश्चन तयार होईल। व्हाय शॅन्ट आय हॅव टॉट यू, हे झालं डब्ल्यू एच तुमचा तयार। म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढे सारे सेंटेन्सेस शिकता येईल। आता तुम्हाला हे तर समजलं असेलच, पुन्हा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने क्रायटेरिया जो तो लक्षात येईलच तुम्हाला निश्चितपणे। तर पुन्हा एकदा आपण बाकी घेऊया एक्झाम्पल्स बघू।
तर या एग्जांपल मध्ये तुम्हाला नंबर 5 चे एग्जांपल शी विल हैव कॉल्ड मी बघा शी विल हैव कॉल्ड मी अगदी त्याचप्रमाणे याचे सुद्धा चार बनवायचे आहे शी विल हैव बघा या विल च्या आणि हैव च्या मधात आपला जाईल करता म्हणजे याच्यामध्ये विल शी हैव कॉल्ड मी हा झाला क्वेश्चन त्याच्यानंतर शी विल च वोंट करायचं वोंट हैव कॉल्ड मी या पद्धतीने आणि चौथं जे आहे पुन्हा हा शी जो आहे त्या वोंट हैवच्या मधात जाईल म्हणजे वोंट शी हैव कॉल्ड मी या पद्धतीने पुन्हा सांगतोय तुम्हाला बघा शी विल हैव थोडं वर करतो बघा शी विल हैव कॉल्ड मी विल शी हैव कॉल्ड मी शी वोंट हैव कॉल्ड मी वोंट शी हैव कॉल्ड मी आणि पुन्हा याच्या या वर्बलच्या आधी डब्ल्यू एच लावलं तर आपला क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन तयार होईल म्हणजे कसा वाय विल शी हॅव कॉल्ड मी वाय वोंट शी हॅव कॉल्ड मी या पद्धतीने आपला झाला आता आपला फॉर्म्युला काय म्हणतो तुम्हाला माहितच आहे फॉर्म्युला म्हणतो यस प्लस विल हॅव ऑब्लिक शॉल हॅव प्लस वी थ्री प्लस हो त्या पद्धतीने आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल यू विल हॅव डन इट नाइसली या पद्धतीने बघा यस प्लस विल हॅव ऑब्लिक विल हॅव ऑब्लिक शॉल हॅव वी थ्री प्लस ओ या पद्धतीने पुन्हा बघा असे बरेचसे वाक्य तुम्हाला सहजपणे तयार करता येईल त्या फॉर्म्युल्यानुसार ते थोडंसं वेगळं चार पद्धतीने घेतलं डब्ल्यू समजून सांगण्यासाठी ते तुमच्या लक्षात आलं असेलच म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्हाला सब्जेक्ट आधी वापरावं लागेल त्याच्यानंतर विल हॅव वापरावं लागेल वी थ्री वापरावं लागेल वारंवार याच्यासाठी सांगतो की तुम्हाला परमानंद लक्षात राहिलं पाहिजे तर दे घेतला दे विल हॅव डान्स बघा तिसरं रूप कंपल्सरी घेतो आम्ही इन द रेन झालं हे तिसरं रूप कंपल्सरी घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही विल हॅव टीज्ड दॅट डॉग बघा यस प्लस विल हॅव वी थ्री आणि ऑब्जेक्ट या पद्धतीने म्हणजे असे तुम्हाला बरेचसे वाक्य सहजतेने करता येईल शी विल हॅव फॉर्म्युला मात्र तुम्हाला पाठ करावा लागेल शी विल हॅव एक्सेप्टेड दॅट जॉब या पद्धतीने बघा तिसरं रूप नंतर त्याच्यानंतर गीता विल हॅव सॅट सायलेंटली गीता शांतपणे बसली असेल त्याच्यानंतर राम विल हॅव फिक्स्ड हिज एम या पद्धतीने त्याच्यानंतर पीपल अनेक वचनी करता घ्या सजीव असू द्या निर्जीव असू द्या पीपल विल हॅव अरेंज इट वेल बघा या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जो मी फॉर्म्युला सांगितला आहे तो फॉर्म्युला चांगला लक्षात आहेच तुमच्या शंका नाही आता नऊ नंबरच्या वाक्यापासून तुमच्या फॉर्म्युलेनुसार यस प्लस विल हॅव प्लस वी थ्री प्लस ओ यस आय वी यू दे ही शीट सगळे सुरुवातीला घेतलं सेकंड नंबरवर विल हॅव विल हॅव विल हॅव विल वारंवार सांगतोय की शॉल हॅव जे आहे मॉडर्न इंग्लिश मध्ये जास्त आजचे मॉडर्न रायटर ते वापरत नाही म्हणून विल हॅव सगळ्या कर्त्यासोबत लक्षात ठेवा पण शॉल हॅव घ्यायचंच झालं तर आय आणि विल सोबत तुम्ही घेऊ शकता तर बघा विल हॅव विल हॅव विल हॅव सेकंड नंबर थर्ड नंबरवर इथं डन इथं डान्स इथं टीज एक्सेप्टेड सॅट फिक्स्ड आणि अरेंज हे घेतलं क्रियापदात तिसरं रूप आणि मग शेवटी ऑब्जेक्ट या पद्धतीने अशा पद्धतीने तुमचं जो आज तुम्ही जे शिकले आहे ते आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आणि या फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये तुम्ही निश्चितपणे यस प्लस विल हॅव ऑब्लिक शॉल हॅव प्लस वी थ्री प्लस ओ हा फॉर्म्युला चांगला लक्षात आला असेल आणि चांगला पाठ सुद्धा झाला असेल चांगले सगळे फॉर्म्युले पाठ करा आणि चांगल्या पद्धतीने ते लक्षात ठेवून इंग्रजी ग्रामर पक्क करा थँक्यू व्हेरी मच